तलोजा भागातील रस्त्यांची फार दुर्व्यवस्था झाली होती, आपण हे बघितलं होतं. आणि वेळेला पत्रकारांनी, तलोजाच्या जनतेने सगळ्यांनी न्याय उठवण्याचा प्रयत्न केला. इथल्या तलोजाच्या दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक, पाणी लोकांना मुबलक मिळत नव्हतं, आणि खड्डे म्हणजे का माणसालाही चालता येत नव्हतं अशा प्रकारे करलं. अशा परिस्थितीमध्ये मी माननीय त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं असं असं आहे. त्यांनी शिडकोच्या MD सांगितलं तू जाऊन भेट. त्यांनी फोन केलं आणि ह्या तळोजासाठी 32 कोटी रुपये रस्त्यांसाठी मंजूर केले. तळोजा फेज 1 आणि फेज 2 साठी त्या प्रकारचे टेंडर निघाला. थोडासा उशीर झाला पण रस्ते झाले. आणि एवढे रस्ते चांगले झालेले असताना सगळं तळोजाच्याही जनता खुश झाली. आणि त्याचबरोबर 2 पाण्याच्या टाक्यांना ही मंजुरी दिली, 4-4, 8-8 कोटीच्या. आणि आता पाण्याची पण व्यवस्था सुधारली. पण हे रस्ते व्यवस्थित झाले असताना आता प्रायव्हेट गॅस कंपनी जी आलेली आहे या तळोजामध्ये, त्यांनी एवढे चांगले रस्ते खराब केलेले आहेत. याबाबतचा जाब आम्ही आता शिडकोला सोमवारी विचारणार आहोत. याला जबाबदार कोण? होते तसे रस्ते त्या प्रायव्हेट कंपनीने किंवा शिडकोनी पावसाच्या अगोदर आम्हाला करून द्यावेत, नाही तर आम्हाला आमच्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल, असा इशारा मी शिडकोला आणि त्या प्रायव्हेट कंपनीला आणि महापालिकेलाही देतो. कारण आता महापालिकेकडे हे सगळं हस्तांतर झालेलं आहे. नेमकं रस्ते झाल्यानंतर खोदाईला परमिशन कुणी दिली, का दिली, याला जबाबदार कोण? किंवा पहिला रस्ते खोदून ही लाईन टाकायला पाहिजे होती, ती न टाकता रस्ते बनल्यानंतर रस्ते खराब केलेले, याचा जबाबदार कोण? याची आम्ही चौकशीची मागणी करणार आहोत.